आता भाजपचा प्रत्येक अगदी पंतप्रधानापासून ते गल्ली पातळीपर्यंतचा नेता हा बिहारच्या इलेक्शनला जर बिहारी जनतेने आम्हाला मतदान केलं तर केंद्र सरकार कोविड वॅक्सिन या बिहारला फ्री देईल म्हणतं. लसीवरनं म्हणजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप स्थानिक स्तरावरचे राजकीय नेते करतायत ते पाहता हे आरोप प्रत्यारोप खूप टोकापर्यंत जाऊ शकतात. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, गिल्लूरकर हॉस्पिटलचे संचालक आहेत. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं की ही लस मुळात मोफत द्यावी का सरसकट मोफत द्यावी का ज्यांना परवडत आहे त्यांच्याकडनं काही किमान शुल्क घ्यावं? मला असं वाटते की ही लस गरीब लोकांना गरीब जनतेला मोफत मिळायला पाहिजे आणि सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, सरकार ते करत आहे. आणि ज्या लोकांना ही म्हणजे परवडण्यासारखी आहे ते त्याचा मोबदला देऊ शकतात, त्यांनी स्वखुशीने द्यायला काही हरकत नाही. बर, साधारण याचं असं काही गणित सांगता येऊ शकतं म्हणजे जे जीवनावश्यक आहे, ज्याने एखाद्या माणसाचा जीव वाचतो आणि त्याला नवीन जीवन मिळतं त्याची पैशात किंमत नाही करता येत, त्याच्यामुळे लसीची तशी नाही किंमत करता येणार, अमूल्य आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये भारतामध्ये झालेलं इतकं मोठं संशोधन आहे की ज्याचा खरंच जागतिक स्तरावर नोंद केली पाहिजे, भारतातल्या सगळ्या वैद्यकशास्त्रातल्या तज्ज्ञांचं खरंच कौतुक केलं पाहिजे याकरता. पण असं सांगता येईल की याला अमुक एक इतक्यापर्यंत शुल्क आकारलं जाऊ शकतं? सध्या म्हणजे भारत बायोटेक म्हणा किंवा कोविशिल्ड व्हॅक्सिन आणि कोव्हॅक्सिन व्हॅक्सिन आहे, तर यांचा ओव्हरऑल खर्च त्यांनी गव्हर्नमेंटला 200 रुपयामध्ये देण्याचं कबूल केलेलं आहे. गव्हर्नमेंट त्यासाठी प्रयत्नशील आहे. मला असं वाटतं गरीब लोकांना तर मोफत मिळेलच, पण आणि त्यांना ह्या लसीचं त्याचं इतकं महत्त्व आहे, गरीब लोकांना पैशाचं तर महत्त्व आहेच पण लसींचं पण महत्त्व आहे. आणि आपल्या देशातील आपले जे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत त्यांना त्याची जाणीव आहे आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यामध्ये 30 कोटी लोकांना ही लस देत आहे. त्यामध्ये जे आता हेल्थ वर्कर्स आणि बाकीचे जे वर्कर्स आहेत गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशनचे, ह्या 3 कोटी लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये मोफत देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये ते मोफत देतील असं मला वाटते, द्यायला पाहिजे हे आवश्यक आहे. पण जे लोक ही ज्यांना हे परवडू शकते, जे त्याच्यासाठी ते विकत घेऊ शकतात, त्यांनी त्याचा मोबदला म्हणजे एक देणगी स्वरूपात गव्हर्नमेंटला द्यायला काही हरकत नाही. बर, एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न लोकांच्या मनातला आहे तो म्हणजे आणखीन काळजी काय घेतली पाहिजे, आणि हा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे परत येतो. पण दरम्यानच्या काळात सोलापूरला जाऊयात. सागर सुरवसे आपले काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही नागरिक आहेत. सागर, सोलापूरकरांच्या मनात काय सुरू आहे? निश्चितच म्हणून आपण पाहिलं तर कोरोना कालावधीमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांचे बिलं आकारले गेल्याचा आरोप सातत्याने नागरिकांकडून होत होता. आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा जी लस दिली जाणार आहे त्या लसीबाबत पुन्हा एकदा कुठेतरी अशाच पद्धतीचा कारभार होऊ नये, अशाच पद्धतीची लूट सर्वसामान्यांची होऊ नये, असंच एकंदरीत भावना सोलापूरकरांच्या आहेत. आपल्यासोबत काही तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत सोलापुरातले, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. मला सांगा, जी लस आता आपण उपलब्ध झालेली आहे ती लस कशा पद्धतीने मिळावी? सरसकट ती मोफत मिळावी की त्याचं काही शुल्क घ्यावं, काय वाटतं आपल्याला? सरसकटच मोफत मिळावी लस, कारण प्रत्येकाची ऐपत नाहीये. सर्वसामान्य गरीब आधीच कोरोनामुळे त्यांचं आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारने सरसकट सर्वांना मोफत द्यावी लस, आणि यात कुठलंही राजकारण करू नये अशी इच्छा आमची आहे. निश्चितच आपण पाहतोय तरुणांच्या प्रतिक्रिया. मला सांगा, लस मोफत मिळावी का किंवा कशा पद्धतीने त्याचं वितरण व्हावं, काय आपली अपेक्षा आहे? आरोग्य मंत्रालयाचे सचिव आदरणीय राजेश भूषण साहेबांनी काल पत्रकार परिषदेतून जाहीर केलेले आहे, त्यानंतर 10 दिवसांनी हे सुरू होणार आहे. भारतात 2 कंपन्या आहेत, त्यामुळे सिरम आणि ऑक्सफर्ड यांची एक लस आहे, कोविशिल्ड आणि भारत बायोटेक यांची लस आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत इतिहास बघितला तर भारत सरकारने सगळ्या लसी मोफत दिलेल्या आहेत, अगदी त्यामध्ये पल्स पोलिओ असेल तर हेही लस मोफत मिळावं. आणि मोफत मिळताना सरकारची यंत्रणा अगदी पारदर्शकपणे असावी, लोकांना घाई आणि याच्यामुळं याचा काळा बाजार सुरू होऊ शकतो, म्हणून प्रत्येकाने सरकारने अगोदर जाहीर केलेली आहे की प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती, गाव स्तरावरती एक समिती डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी काम करते तसं कोविडची वॅक्सिनची कमिटी त्यांनी स्थापन करावी, सामाजिक कार्यकर्त्यांना पण याच्यामध्ये सामील करून घ्यावा असं माझं मत आहे. निश्चितच आपण पाहतोय. आणखी काही आरोग्य सेवक आपल्या सोबत आहेत. मला सांगा, कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे,
आणि आता कुठेतरी एक विजयाचे चिन्ह जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. विजयाची आपण आता जे प्रतीक्षा होत होती काय सरकारचे मी मनापासून आभार मानतो. कारण आज अनेक दिवसापासून आपण लढतो कोरोनाशी, पण आज खरंच आदरणीय केंद्र सरकारचं आणि नरेंद्र मोदींचं मी मनापासून आभार मानतो. गेल्या काही दिवसापासून आपण झगडत असताना आज खरंच कोरोना हरेगा आणि भारत जितेगा असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अजेंडा घेऊन अजेंडा घेतला पाहिजे आणि यामध्ये मोफत आणि मोफत लस दिला पाहिजे, कुठलंही शुल्क नाकारला पाहिजे. निश्चितच. आणखी काही एक युवक आहेत आपल्यासोबत, मला सांगा ह्या सगळ्या गोष्टीवरून काही राजकारण होतंय का असं वाटतंय आपल्याला, काय वाटतं? कारण याच्यात राजकारण होणे फार शक्यता आहे. सोलापूर हा कष्टकऱ्यांचा सोलापूर आहे, गोरगरिबांचा आहे, कर्मचाऱ्यांचा आहे. हा लस केंद्र सरकारने मोफत द्यावा, त्यात कुठलंही राजकारण करू नये. सिस्टीम हा चांगला असावा. कारण आपल्याला बघतोय की आपण कोरोनामध्ये कित्येक हॉस्पिटल बिल वाढवलेले आहेत. अशा प्रकारे न होता, कारण गोरगरीब आहे, कित्येक सावकारांकडनं आपले पैसे व्याजाने घेऊन आज ट्रीटमेंट केलेला आहे, असं मला वाटतं केंद्र सरकारने हा मोफत द्यावा. निश्चितच मिलिंद, आपण पाहतो की खरं तर सोलापूर ही कामगारांची नगरी आहे, त्यामुळे या ठिकाणी सोलापूरकरांची तर भावना अशीच आहे की लस ही मोफत मिळावी. ज्या पद्धतीने इतर डोसेस मिळतात, लसी मिळतात, त्या पद्धतीनेच कोविडची लस सुद्धा मिळावी, अन्यथा मोठा काळा बाजार किंवा मोठी लूट या ठिकाणी होऊ शकते. सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपल्यासोबत डॉक्टर चंद्रशेखर गिल्लूरकर आहेत नागपूरहून. डॉक्टर, तुमच्याकरता एक प्रश्न ब्रेकच्या नंतर मी विचारणारे प्रश्न आता सांगून ठेवतो, तो म्हणजे सर्वसामान्य नागरिकापर्यंत ही लस कधी पोहोचेल? पहिल्यांदा कोरोना योद्धे आहेत, मग पॅरामिलिटरी फोर्सेस आणि मग बाकीचे सगळे लोक आहेत, तेव्हा सर्वसामान्यांना कधी ही लस मिळेल हा एक प्रश्न आहे ब्रेकच्या नंतर. पण कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रितपणे लढा देऊ शकतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, ज्या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी